साहेब आता अजून मारलं तर मरेल तो कबूल करतो साहेब मी आतापर्यंत 150 जणांचे खून केले कुठे मारले कुठे फुटले सगळं सांगत आहे मोठ्या साहेबांसमोर सगळं कबूल कर गे साहेब पाणी थोडं पाणी मिळेल देतो पूर्ण एपिसोड पहा Z5 क्या डिंपल गावसी इधर क्या मरने के लिए आई ले क्या अभी शाहरुख के गाड़ी ठोक देती ना अभी तो चारू की गाड़ी देखी ले अगले हफ्ते चारू के साथ शूटिंग करेगी तू अयो यासा ती तो पडून आली गावाकडन मी थांब पैसे पण आणले तू अरे 5000 लाई दे लाई दे अभी तो हीरोइन बन गई समझ आ आलिया दीपिका को सुपरस्टार किसने बनाया किसने अरे अपन क्यों पांडे अरे मैडम विकी साहब की बहुत इज्जत है इंडस्ट्री में मैं कौन है पिक्चर में काम करना है तू तेरे को मैं करण के पिक्चर में काम देने वाला करण अरे करण करण जोहर कुछ कुछ होता है रुक मैं उसे बात करता है हाँ करण अरे विक्की बात कर रहे हैं काजल रानी आलिया से भी भारी हीरोइन लेके आए ला अपुन तेरा पिक्चर सुपर हिट करेगी भावा रुक रुक पूछता है रुक तेरा हिंदी कैसा है एकदम भारी क्रिश तो मेरे होड़ भारी हिंदी सुन के ना हड़बड़ जाता है अच्छा है अच्छा है एकदम मक्खन मापी का रुक अब भी आता है रुक टैक्सी बुक करते हैं क्या नशीब वाले रे तू तेरे को करण ने अभी के अभी ऑफिस में बुलाया मैं हीरोइन झाले ना बघून माझे घर ते पागल होते आता समने कडे नुसते माझे फोटो पेपरत मी थिएटरत मी टीव्ही वर पण मीच असला आता नुसता पैसा माझ्याकडे तुम्हाला सांगते डिंपलला ना सिंपल जगाला आवडत नाही जिंदगी कशी आमिर पाहिजे बच्चू देवी 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 ऐक ना आता मी येताना एक सॉलिड सीन झाला माहिती रस्त्यात अरे एक शाना एका पोरीला हिरोइन म्हणत अशी ढाची देऊन गंडवत होता माहित आहे हो हो खर तर तुलाच कोणीतरी सिनेमात हिरोइन म्हणून घ्यायला पाहिजे काढ ना माझ्यासाठी एक पिक्चर आतापर्यंत एवढा पैसा तर इथून वंटास केला असशीलच ना कप्पा मारून झाल्या तुला किती वेळेला सांगितलं पेशंट यायच्या अगोदर इथे येऊन सगळी कामं करायची याच्या पुढे उशीर झाला तर क्लिनिकला यायचं नाही आणि एक कंपाउंडर
तू आज जाऊन पेशंट चेक कर, मी बाहेर बसून लोकांना गोळ्याच्या पुड्या वाटतो. कशी काय वाटली आपली आयडिया? काम करायची नाही, डॉक्टर म्हणजे देव नसतो. बरं व्हायचं असेल तर औषधं गोळ्या वेळच्या वेळीच घेतल्या पाहिजेत. तुमच्या हाताखालचे डॉक्टर आहेत, त्यांनी दिलेल्या सगळ्या गोळ्या घेतल्यात, पण त्याने दुखणं अजूनच वाढलं. माझ्या हाताखालचा डॉक्टर? हो, ते बाहेर गोळ्या देतात ते. तू तर साधा कंपाऊंडर आहे. अहो, त्यानेच मागच्या वेळी मला तपासलं. त्यानं तपासलं? अहो होय, तुम्हाला तर माझी परिस्थिती माहीतच आहे. दुसऱ्यांच्या घरी धुनी भांडी करून माझ्या मुलांना मी वाढवते. तुम्ही माझ्याकडून कधीच एक पैसा घेतला नाही, पण त्यांनी औषधं दिली आणि 400 रुपये घेतले. काय? असं कस? डॉक्टर तर फी देऊ नका म्हणाले. नाही, फी नाहीच आहे. डॉक्टरांनी भारीतल्या गोळ्या लिहून दिल्यात ना, त्याचे पैसे. पण असं डॉक्टर काहीच बोलले नाहीत. म्हणजे मी खोटं बोलतोय का? हा, थांबा, तुमच्या समोर डॉक्टरांना फोन करून विचार. हा डॉक्टर, बाहेरचे पेशंट आले, त्यांच्याकडे 300 रुपये घ्यायचे ना. हा मी बोलतो त्याचे. हा डॉक्टर तेच म्हणताय, फीचे पैसे नाही पण गोळ्यांचे पैसे आले. काय करताय? पैसे देताय कि गोळ्या परत देताय? देते. चोर, हरामखोर, माझ्या पेशंटला फसवतो. इतकी वर्ष तुझा सांभाळ केला, तुला पगारही चांगला दिला, आणि तू माझा विश्वासघात केला. तुला सोडणार नाही मी, तुला पोलिसाकडे देईन मी. कुठे चालला? हे थांब, थांब, तू थांब, थांब. कुठं पळून चाललास? माझ्या कॉलरला हात लावलेला मला अजिबात आवडत नाही. तुला खडी फोडायला पाठवीन मी. हे खडी फोडतच मोठा झालोय कातळवाडीत. तू काय मला त्याची धमकी देतो रे? मी बघी टाकले जे सगळे पैसे घेऊन गायब होतोय. काय करायचं ते कर. तू माझा हात कापलायस, सोडणार नाही मी पोलीस. किती खोकता तुम्ही? एवढा खोकला आला होता, घरी बसून आराम करायचा ना. या जन्मात तरी आराम नशिबात नाही पोरा. मी आराम केला तर सगळी घरची उपाशीच मारतेली. मुलं बाळ नाही येत का तुम्हाला? एक पोरगा होता, शेतीच कर्ज, त्या दुष्काळ, त्या टेन्शन मध्ये घेतलं बाबळीला लटकून. नवरा गेला म्हणून त्याच्या मागनं सुनं बी जीव दिला. दोन पोर बारकी बारकी आहेत, त्यासनी बी मीच सांभाळतो. बायकून पाक हाय खाल्ल्या, हातरूनच खेळून असती. अहो मग त्यांना सोडून तुम्ही कुठे फिरताय? त्यांच्याकडेच निघालोय. घरात खायला अन्नाचा एक दाणा नाही. ज्याच्या शेतात राबतोया त्याने सांगितलंय, ममईला जाऊन पैसे घेऊन ये, तवा तुला पगार मिळेल. म्हणून आलो तू ममईला. कधी एकदा घरी जाऊन नादवासनी पोटभर खायला घालीन असं झालं या. रामकृष्णा. बर, हात बघू तुमचा. कशाला? दाखवत राहते मग सांगतो. बघू डोळे बघू. अहो बाबा, फार अशक्तपणा आलाय तुम्हाला. अंग बिलही दुखत या, पण तुम्हाला कसं कळलं? अहो एका डॉक्टरला नाही कळणार तर मग दुसरा कोणाला कळणार? पूर्ण एपिसोड पहा Z5 वर.